मी आता काटोलून आताच आलो. आल्याच्या नंतर अनिल बाबूंना, आमच्या वडिलांना त्या ठिकाणी मी आतमध्ये भेटलो. तर त्या ठिकाणी ते जे तिकडचा जो बेड आहे, बेडवर त्या ठिकाणी आहेत ते. आणि थोडस झोपेच्या याच्यात किंवा काही गोळी वगैरे घेतली असल्यामुळे तर थोडस आरामाच्या याच्यात मला त्या ठिकाणी दिसले. नेमकी दुखापत काय झाली आहे, काही स्टिचेस लागले का काय काय, आपण पाहाल. आता सिटी स्कॅन मध्ये सगळ्या गोष्टी पुढे येतील, पण नेक इंजुरी आहे आणि त्याचबद्दल कपाळाला गंभीर त्या ठिकाणी हे लागलं आहे. आणि त्याच्यानंतर तिचे रक्त आणि त्या ठिकाणी तिला जेव्हा पहिलेच हे झाल्याच्या नंतर काटोल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन गेलो होतो तेव्हा त्या तिकडच्या डॉक्टरांनी त्याच्यावर ते पट्टी वगैरे बांधून आणि मग त्या ठिकाणी ते नागपूरसाठी रवाना झाले होते. मी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने प्रचार करत होतो आणि प्रचार 6 वाजता संपल्याच्या नंतर ते जलालखेड्यातून येत होते आणि त्यांच्या गाडीमध्ये इजुल भोयर होते आणि त्याचबरोबर आमचे डॉक्टर गौरव चतुर्वेदी हे पण त्या ठिकाणी आमच्या गाडीमध्ये होते. त्यावेळेस हा भयाड हल्ला म्हणा की हा हल्ला जाणीवपूर्वक हल्ला हा त्या ठिकाणी करण्यात आला. सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाडीमध्ये फरक होता, त्यांची गाडी फार मागे होती तेव्हा हा हल्ला त्या ठिकाणी झाला. आजपर्यंत आमच्या नरखेड काटोलच्या याच्यामध्ये इतिहासामध्ये अशा पद्धतीचा हल्ला करणारा, या ठिकाणी इतकी मस्ती माजवणारा, या ठिकाणी आज यांची हिंमत इतकी वाढली, आज हे आमच्या काटोल नरखेडने नागपूर जिल्हा महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने अशा पद्धतीचा हल्ला त्या ठिकाणी दिसून आल्याच्या नंतर सगळे लोक त्याबद्दल विचार करून राहिले. अभी आप मुझसे पूछो, अभी आप देवेंद्र फडणवीस से पूछो कि तुम्हारे जिले में हल्ले क्यों हो रहे, तुम्हारे क्यों इतने लगाइयों की हुआ, तुम्हारे क्यों अमित शाह के दौरे रद्द हो रहे हैं, तुम्हारे यहाँ पे क्यों हो रहा है, सब जो भी हल्ले हो रहा है, जो भी क्राइम हो रहा है, सब नागपुर में देवेंद्र फडणवीस के नाक के नीचे हो रहा है और ये देवेंद्र फडणवीस खुद करा रहा है, ऐसा मेरा वहाँ पे आरोप है. फुके सारख्या दीड दमडीच्या आमदाराला, परत सांगतो, दीड दमडीच्या आमदाराला तळवे चाटू जो देवेंद्र फडणवीसचा ओळखला जातो त्याला मग उत्तर देण्याचं बाधील नाही आहे. त्यांनी जे करायचं ते करेल, येणाऱ्या दिवसामध्ये कळेल काय. पोलिसांकडे काही मागणी केली आहे का, आपला नेमका आरोप किंवा रोख कोणाकडे आहे, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री आरोप काय नेमका रोख. निश्चित रूपाने आतापर्यंत जी कन्फर्म माहिती आहे ती आपल्या भागाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा चरण सिंग ठाकूर याला पूर्ण वरदस्त, नागपूर जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचा वरदस्त आणि त्याच्या वरदस्ताने त्या ठिकाणी असे धंदे होऊन राहिले. मागील काळामध्ये पण काही दिवसापूर्वी याच चरणसिंग ठाकूरच्या एका व्यक्तीने काटोल येथे संतापे नावाच्या एका व्यक्तीला रॉडनी एका मिनिटात त्या ठिकाणी खतम केलं. जास्ती दिवसापूर्वीची घटना नाही आहे. त्याच पद्धतीनं काही 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा कदाचित आपण लोक पण काटोलला गेले होता, एक तिकडं मुलींसोबत एकेका मुलीसोबत त्या ठिकाणी अत्याचार झाला होता. अशा अत्याचार करणाऱ्या त्या गुन्हेगाराला सुद्धा या चरणसिंग ठाकूरनी त्याच्या घरी लपून ठेवलं होतं हे जग जाहीर आहे. म्हणून आता याच्याबद्दल जास्ती काही सांगायला नको. पूर्ण नागपूर जिल्ह्याला, काटोल तालुक्याला, नरखेड तालुक्याला याचं चित्र, याचं चरित्र त्या ठिकाणी सर्वत्र सगळ्यांना माहिती आहे. हिंदी में जानना चाहेंगे की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावर उद्या सकाळी हल्ला जाऊन आम्ही उत्तर देऊ. काय म्हटलं परत सांगा. तुमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावर जाऊन उत्तर देऊ. पहा, एखाद्या नेत्याच्यावर असा हल्ला होतो आणि तेही भारतीय जनता पक्षाचे इच्छे नेते आणि इच्छा उमेदवार जाणीवपूर्वक तो हल्ला करतो हे दुर्दैव आहे. याच्यानंतर स्वाभाविक आहे आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, आमच्या लोकांच्या भावना संतप्त व्हायच्या. पण त्या ठिकाणी संतप्त झाल्याच्या नंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो होतो. आपण तिचा फुटेज तपासा, माझ्यासोबत बरेच लोक होते, त्यांना मी शांततेचं आवाहन केलं आहे. माझं पूर्ण होऊन द्या. त्यांना मी शांततेचं आवाहन केलं, त्यांना सांगितलं की आपण कुठल्याही पद्धतीची शांतता तोडायची नाही आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काही आमच्या पदाधिकारी कोणी कार्यकर्त्याने असं बोललं असेल पण तसं आम्ही होऊ देणार नाही, कारण की आम्ही त्या मार्गाने चालणारे लोक नाही आहो. भारतीय जनता पक्ष घाबरून राहिला आहे, भारतीय जनता पक्ष चिंतेत आहे, म्हणून अशा पद्धतीचे हल्ले
त्यांच्या नाकाखाली, गृहमंत्र्याच्या नाकाखाली त्या ठिकाणी आपल्या एका त्याच दर्जाच्या व्यक्तीसोबत, म्हणजे आज तुम्ही विचार करा, जेव्हा अनिल देशमुख सारख्या आमदारावर माजी गृहमंत्री हल्ला होऊ शकतो, तर आमच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड यातील महिला भगिनी, आमचे गावचे लोक कितपत अशा लोकांच्या गुंडशाहीला त्या ठिकाणी सुरक्षित आहे, हे विचार करण्याची गोष्ट झाली. हिंदी में जानना चाहेंगे कि क्या कैसी तबीयत है अभी, प्रकृति कैसी है. मैं यहां से ग्रामीण रुग्णालय से मैं काटोल के पुलिस स्टेशन गया था. काटोल के पुलिस स्टेशन में कुछ उनके ऊपर थोड़ी सी पट्टी वगैरह लगा के थोड़ा सा उनको ड्रेसिंग करके तुरंत ही नागपुर रेफर करने की बात हुई, तो वहां पे इनको एलेक्सिस हॉस्पिटल में लाया गया है नागपुर में. वहां काटोल में वहां पे पुलिस स्टेशन पे मैं जाने के बाद में लोगों को शांति का आह्वान किया. वहां पर जो लोग अनिल बाबू देशमुख जी के साथ थे उनने वहां पे कंप्लेंट भी दर्ज कराई है. वहां पे बहुत हजारों के तादाद में लोग वहां पे पहुंचे थे. लोगों को हमने शांतता रखने का आह्वान किया है. हमने बताया है और ये सच बात है कि भारतीय जनता पार्टी बुरी तरीके से हर जगह पे हार रही है, इसीलिए उनके माजी गृहमंत्री, उनके गृहमंत्री को भी यहां से मैदान छोड़ के जाना पड़ा, और उसी के कारण ये लोग आज इस तरीके की घटना करके कुछ एक संदेश देने की कोशिश कर रहे हैं कि जो हमारे खिलाफ में आवाज उठाएगा उसका हम सर फोड़ेंगे, उसका हम सर कुचलेंगे. हमारे साथ में अमित शाह है गृहमंत्री, हमारे साथ में देवेंद्र फडणवीस है उप मुख्यमंत्री गृहमंत्री. हम सभी का ऐसा हाल करेंगे. हम काटोल को सुरक्षित रखेंगे नहीं, हम नरखेड को सुरक्षित रखेंगे नहीं, हम नागपुर जिले में सुरक्षता रखेंगे नहीं. कहाँ कहाँ इंजुरी हुई है वो जानना चाहेंगे. फोरहेड पे इंजुरी हुई है जितना मुझे अभी तक मालूम पड़ा है. मेरी कुछ बातचीत अनिल देशमुख जी से हो नहीं पाई क्योंकि मैं समझता नहीं कि ऐसे समय पे उनसे बातचीत करना चाहिए. बस एक मॉरली अब साथ में खड़े रहना चाहिए और इनको दिखना चाहिए करके मैं वहाँ पे खड़ा हूँ. मेरी जो बड़ी बहन है वो भी वहाँ पे है, हमारे दूसरे डॉक्टर जी है वो भी वहाँ पे है, और जो पूरी टीम है एलेक्सिस की वो भी उनके साथ है और उनका अच्छा ख्याल कर देख रही है, ऐसा मुझे विश्वास है.